मला कळत नाहीये की तुम्ही नक्की काय बोलताय. अगं तुझा काहीतरी वेगळा अनुभव असेलच की. म्हणजे माझ्या नवऱ्याबद्दल तू खूप चांगलं बोल असं नाही म्हणते मी, पण तरी. अगं चहा घे, गार होत. विक्रम थोडा गरम डोक्याचा आहे हो ना, पण माणूस म्हणून खूप चांगला आहे. तुला सांगायला हरकत नाही, आम्ही ना त्याला चिपळूणचा फणस म्हणतो. म्हणजे? अगं फणस नाही का, बाहेरून काटेरी असतो पण आतून गोल गरे. अगदी तसा आहे विक्रम. त्याच्या मनात सगळ्यांच्या बद्दल काळजी असते, प्रेम असत. प्रत्येकाच्या अडचणीला धावून जाणारा माणूस आहे तो आपण होऊन, आणि मागे पुढे बघत नाही कोणाला मदत करताना. हो तुम्ही अगदी बरोबर बोलताय. परत आव जाव सुरू केलास तू. सॉरी सॉरी. विक्रमला पण आव जाव करते. हो आश्चर्य आहे, नाहीतर हल्लीची मुलं आपल्या आई बाबांना सुद्धा एच म्हणतात. हे बघा, हे आलं आमचं भूत. हे सुद्धा त्याच्या बाबाला ए दादा असंच म्हणत असत. मामा मला ना भूक लागली असं वाटतंय, पण नाही लागली असं पण वाटत. देवी मी तुला काहीही अरबत चरबत खायला देणार नाहीये. आता जेवत नाहीस मग तू. आणि देवी आपल्याकडे आलंय ना कुणीतरी, ग्रीट तरी कर. हाय. हाय मामा, यांचं नाव काय आहे? मी अनन्या. हाय अनन्या. बघ अनन्या ताई नाही, अनन्या मावशी नाही, डायरेक्ट अनन्या. पण मम्मा मला कळत नाही हिला काय म्हणायचं. आता तूच सांग हिने तुला काय म्हणायचं. एक मिनिट. हा हॅलो. हा बोल रे, काय म्हटलं मेकॅनिक, बदलायला लागेल. एक सेकंड. हां त्यांच्याशीच बोल. माझ्या ड्रायव्हरचा फोन आहे, तो म्हणतोय कोणता तरी पार्ट बदलायला लागणार, बोलून घे ना. ओके ये ग. तोपर्यंत मी तुला तूप साखर पोळीचा रोल करून देते. हॅलो. हा कुठले पार्ट्स आणि खर्च किती येईल? ओके ठीक आहे, तुम्ही चेंज करून घ्या. थँक्यू. कॅप्टन, कॅप्टन, ए कॅप्टन, काय कॅप्टन आता डोळ्याबरोबर कान पण बंद करायला लागलात का? नाही नाही डोळे बंद आहेतच, तर कान बंद करून डोक्यातला गोंगाट कमी होतोय का बघतो. कसला एवढा गोंगाट? अगं विचारांचा. माझ्याबरोबर शेअर करा ना, म्हणजे कमी होईल. गौरे मला आता काळजी वाटायला लागली. अनन्याची ना? नाही नाही अनन्याची नाही, तिचं सगळं व्यवस्थित चाललंय. हो की नाही? हो. मग कशाला होच्या आधी नुसतं हो म्हण. हो. कसं आहे ना गौरी, अनन्या ही अगदी फोकस्ड मुलगी आहे, तिला पूर्ण भान असतं सगळ्या गोष्टींचं. मूळ म्हणजे ती इतकी वास्तववादी आहे की उगीच भान सोडून ती काहीतरी बोलेल काहीतरी वागेल असं होणारच नाही तिच्याकडनं कधी.
आणि आमचे चिरंजीव म्हणजे अगदी वेगळं प्रकरण आहे. नाही कॅप्टन, तुम्ही उगीच माझ्या बालमित्राला नावं ठेवू नका. तो पण अगदीच गरीब आहे. त्याच्या इतका बेभरवशाचा मुलगा पाहिलेला नाही मी. आर्मीत असताना कोर्ट मार्शल झालं असतं त्याच्यावर. कॅप्टन, तोही तुझ्या सुनेसारखाच आहे. तो भावनाशून्य नाही आहे, उलट जरा जास्तच भावनाशील आहे. तो पण कर्तबगार आहे, जबाबदारीची कामं करतोय. उगीच कोणाचंही कोर्ट मार्शल करायचं म्हणजे? तू उगीच कट घेऊ नको त्याची. त्याचं वागणं दिवसेंदिवस विचित्र होत चाललंय, मला अजिबात सहन होत नाही कधी कधी. अनन्या कशी काय सहन करते कोण जाणे. कमाल आहे तिची आणि तिच्या शांतपणाची. मला वरकरणी असं वाटतं कॅप्टन. तिच्या मनात पण काय गोंगाट कमी नाही आहे. नाही असणारच, पण त्याचे पडसाद ती तिच्या एरवीच्या आयुष्यात येऊ देत नाही. आले तरी सहन करते एकटे. मला खूप वेळा वाटत तिला अभयपेक्षा चांगला नवरा मिळायला हवा होता. कॅप्टन, दिस इज टू मच. शी डेफिनेटली डिझर्व्ह अ बेटर हजबंड. अनन्य आहे म्हणून ती आपली त्याला धरू नये. दुसरी कोणी असती ना तर कधीच दुसऱ्या कोणाचा हात धरून पळून गेली असती. हो की नाही? अरे आहेस ना का गेलीस? नाही, मी इथंच आहे. आता माझीच वेळ आली आहे कान डोळे बंद ठेवण्याची. मनातला गोंगाट बाहेर पडू न देण्याची. वाव, किती छान दिसतेस. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की साडी नेसत जाव. ओके, आणलाय तुझा आफ्टरशेव्ह आणला. उगीच फुकट मस्त. विक्रम, आज ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय? अरे सरप्राईज सरप्राईज असतं असं सांगून नसतं टाकायचं. मला सरप्राईजेस आवडतात, पण तरी सांग काय. मला सांग पण काय, एक हिंट दे ना. आणि त्याच्या डोळ्याने बघितल्यासारखं. अनन्या, तुझ्या ऑफिस मधले तुझे बॉस मिस्टर विक्रम बनारसे हेच आहेत ना का दुसरं कोणी? नाही, हेच आहेत. हॅलो सर. आणि विक्रम, घरात आलेल्या माणसाला हाय हॅलो तरी करायची पद्धत आहे की नाही? बस ना, बस बस. ही कशी काय अचानक अवतरली? मिरगुंड. काय? अरे हा सगळा मिरगुंडाचा महिमा. तुला आवडतात म्हणून मुद्दा माकडी वाट करून आणायला गेले आणि येताना रस्त्यात एक गाडी दिसली आवासून उभी असलेली आणि समोर ही उभी. म्हटलं एकटी बाई आहे, माझी सुद्धा अशी फजिती कितीतरी वेळा झाली आहे, मदत करावी. बोलता बोलता कळलं की ही तुझी अनन्या.
रंगे हात पकडला ना अनन्याला नुसत्या वासावरून. अरे म्हणजे तुझ्या ऑफिस मधली कलीग. ऑफकोर्स. मग काय, चल म्हटलं घरी घेऊन आले तिला. बघ ना, योगायोग म्हणतात तो असा. आणि तरी मी तुला किती वेळा सांगत असते, ऑफिस मधल्या लोकांना कधीतरी घरी घेऊन यायचं. आम्ही तुमच्याबद्दल फक्त ऐकत असतो बरं का. वा, हे बरं आहे. उलट मी हिला नेहमी म्हणत असतो तू कधीतरी ऑफिसला फेरी मार किंवा पार्टी ती, हीच नाही नाही म्हणत असते. पण गंमत कशी असते बघ विक्रम, पहिल्या भेटीतच आम्ही एवढ्या क्लिक झालो ना, जणू काही आम्ही वर्षानुवर्षाच्या मैत्रिणी आहोत, हो ना. अरे वा, म्हणजे आता माझीच खरं तर नव्याने ओळख करून द्यायला हवी नाही का. हॅलो, मी विक्रम बनारसे. आपण बरं, मी निघते. ओके, पण मला एक प्रॉमिस हवं आहे. कसलं? आपण दोघी परत भेटूया, भरपूर गप्पा मारूया, आणि हे असं गाडी बिडी रस्त्यात बंद पाडू नाही. हा हो, नक्की निघू. हो अगं, पण जाणार कशी तू? हिची गाडी अरे गॅरेजमध्ये आहे. मला रिक्षा टॅक्सी काहीतरी मिळेल, डोंट वरी. अरे कम ऑन, डामू सोडेल ना आमचा. अगं मी त्याला घरी पाठवलं आता, कुठे जायचं नाही म्हणून. हो मग तू सोड. नाही नको, कशाला उगा सरांना त्रास, मी जाईन. अरे त्याच्यात काय त्रास. आणि मी सांगितलं ना तुला, फणस म्हणजे वर्ण एकदम काटेरी, पण आतून गऱ्यासारखा गोड. आउट ऑफ द वे जाऊन काय वाटेल ती मदत करेल, म्हणजे मरून दाखवेल कदाचित की हे सगळं मनाविरुद्ध चाललंय वगैरे. बरोबर, आपली आज्ञा शिरसा वंद्य. चला मॅडम. खूप छान वाटलं तुला भेटून. नाही ना, आपण पुन्हा नक्की भेटू. माय प्लेजर. पण आपण भेटणार कशा? माझ्याकडे नंबर नाही आहे तुझा. सरांकडे आहे माझा नंबर. नको, तूच दे. सांग. हो, 9 8 6 9 0 8 6 2 7 5. अनन्या, नको रे बाबा, तसं नको. अरे गेल्या काही पहिले कुरिअर हरवलं होतं, मोठा उद्योग होऊन बसला होता. नाही गरज वाटली तर व्यक्तिशा मी पुण्याला येतो ना. बघतो. हा कळवतो. काय कोण होती ती आता गेली ती? अनन्या, अनन्या सामंत, विक्रमच्या ऑफिस मध्ये काम करते, त्याची असिस्टंट. बर मला सांग मी काय करू. हा म्हणजे दादरहून जाऊ का पार्ल्याहून जाऊ, काय बरं पडेल? तुम्हाला सिद्धिविनायकला जायचं असेल तर दादरहून जा, आणि जुहू चौपाटीला जायचं असेल तर पार्ल्याहून. नाही मला यातलं कुठेच जायचं नाहीये. पण बाबा तुम्ही मला सांगितलं नाहीत की तुम्हाला कुठे जायचं आहे, तर मी तुम्हाला कसं सांगणार कसं जायचं. जशी खाण तशी माती, जसा कापूस तशा वाती. बोल हा, अगदी तुझ्या आईसारखं बोल, उंटाच्या चालीसारखं तिरक तिरक. बर
आता सांगता का मला कुठे जायचंय? पुण्याला. कधी? आज उद्या, तीन चार दिवसात कधी. आपले गडकरी आहेत ना, त्यांच्याकडनं काही डिव्हिडंड वॉरंट्स, काही रिसीट्स, महत्वाची कागदपत्र आणायचे. पण मग कुरियरनी सांगा ना. नको नको, कुरियर नको. मागे एकदा कुरियर गहाळ झालं होतं, तो खेळ पुन्हा नको. मी पार लावून जातो. एअरपोर्ट जवळ टॅक्सी मिळते म्हणतात. बाबा विक्रम जायचाय पुण्याला. मग मी काय करू, त्याच्याबरोबर जाऊ. गाड्या बरोबर नळ्याची यात्रा. हा तुम्ही जायची काय आवश्यकता आहे? विक्रम जाणारच आहे पुण्याला, तर त्यांना फक्त फोन करून सांगा, विक्रम पिकअप करेल तुमचे पेपर्स. तुम्ही जायची काय गरज आहे? त्याला माझं काम महत्वाचं वाटेल का? विसरलो बाबा असं म्हणून त्याने हात वर केले म्हणजे. बाबा त्यांनी नाही आणले तर तुम्ही जायला मोकळेच आहात, पण तो आणणारच नाही असं गृहित का धरताय तुम्ही? अजिबात. विक्रमच्या बाबतीत काहीही गृहित धरायचं नाही याची जाण मला खूप लवकर आलेली. ठीक आहे, तू म्हणतेस तर दोन तीन दिवस थांबतो मी एका आठवर. आता काय वाटे? माझ्या पुरतं बोलायचं झालं तर हे काम मी तुझ्यावर सोपवलंय, जबाबदारी तुझी. ठीक आहे, चाकराला पड चाकर म्हणून हे काम मी विक्रमला सांगणार आहे, आणि त्यांनी ते नाही केलं तर त्याचं श्रेय किंवा अपश्रेय माझ्याकडे. ठीक आहे. शाब्बास, मगाशी ना माझा गैरसमज झाला होता. मी ना तुला तुझ्या आईची मुलगी समजत होतो, पण आता माझी खात्री झाली आहे तू माझीच मुलगी आहेस. अंगे हात पकडला ना अनन्याला नुसत्या वासावरून. हॅलो बाबा. आलात? काय प्रॉब्लेम झाला गाडीचा? काही नाही, कुठलं तरी सर्किट शॉर्ट झालं होतं. मेकॅनिक म्हणाला उद्या देतो, म्हणजे परवापर्यंत नक्की दे. मग कुठे गेली होतीस? तुझ्या बॉसकडे? हो, ॲक्च्युली माझ्या बॉसच्या मिसेस मला भेटल्या थँकफुली, त्यांनीच मेकॅनिकला वगैरे फोन केला, नाही तर मला खूप ताप झाला असता. मी आले फ्रेश होऊन. एक मिनिट एक मिनिट. मेल परफ्युम तो मारलायस तू? नाही बाबा. तुझ्या दिशेने मला का स्ट्रॉंग मेल परफ्युमचा वास येतो. हा बाबा, मी बॉसच्या घरी गेले होते ना, तर तिकडे फ्रेशन अप व्हायला मी वॉशरूम मध्ये गेले होते, तिथे होता हा परफ्युम. पण हा तोच वास आहे जो त्या दिवशी आपल्या घरी आला होता. काय तुला आठवते का आपण दोघंच रात्री घरी होतो तेव्हा? हा नक्की तोच वास आहे. नाही बाबा, हा ब्रँडेड परफ्यूम आहे, बरेच लोक यूज करतात ना. नाही तेही आहेच, काय वासाची सुद्धा काही एक्सक्लुसिव्हिटी उरलेली नाही, तिथेही स्टँडर्डायझेशन. आमच्यासारखींची पंचायत होते ना त्यामुळं. बाबा मी मी जाते, मला बॅग पॅक करायची. आलीच. देवी, ए देवी उठ ना, गा आता किती वेळ झोपायचं. ए देवी उठ 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 उठ, संध्याकाळ झाली बघ. चला हातपाय धुवायचे, शुभंकर होती म्हणायचे. चल 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 चल. देवी अशी नाही ऐकणार ना तू. चल. देवी, ए देवी काय ग, अजूनही झोपून आहे? अरे ताप आहे बहुतेक हिला. चल डॉक्टरकडे घेऊन जाऊ लगेच. हो मी फोन करते डॉक्टर. फोन नाही पण घेऊन जाऊ, 9 वाजेपर्यंत असतात ना डॉक्टर. अरे हो पण नंबर तर लावायला पाहिजे ना. एक मिनिट फोन देतो. हॅलो, फोन लाव. तू पहिला नंबर लाव पटकन. बाळा, ए बाळा. हॅलो. हा डॉक्टर वागळे. बरं नाही वाटत. हो हो, आपण आपण डॉक्टरकडे जाऊया. आता डॅडा आला ना, सगळं ठीक होईल. तू जरा आराम कर, तू पड, डोळे मिळ, पड. मी आहे ना आता, काळजी नको करूस. ओके.
अरे फसवू नका, हा धोब्याचा आवाज नाहीये. गाढव पाठवलं काय कपडे घेऊन? काय हो कॅप्टन, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझच खरं. त्या राम गोपालचा काही भरोसा नाही म्हणून मी स्वतः आणले अनन्याचे कपडे, तर मलाच गाढव म्हणत. काय गे ओरडतेस कशाला? निवडणुकीच्या प्रचाराला उभी राहिली सारखी. आमचं चिन्ह गाढव. घे कपडे, घे तुझे. थँक्यू सो मच बाबा. मी 2 दिवस नाहीये तेव्हा रुटीन चेंज करायचं नाही, वेळेवर जेवायचंय, औषधं घ्यायची आहेत, मिठाला हात लावायचा नाही आणि कच्च्या मिरचीला अजिबात हात लावायचा नाही. अगं तू 2 दिवस नाही म्हणजे काय मला रान मोकळे असं वाटतं काय तुला? काय नाही तर ओझ्याचं गाढव ना. तू नाही म्हटल्यानंतर सर्कशीतल्या रिंग मास्टर सारखी हंटर घेऊन तिला पाहिजे ते मला करायला लागेल. हो ना, म्हणूनच हिच्या भरोश्यावर मी तुम्हाला सोडून चालले. चल मी कपडे पॅक करून घेते. थँक्यू. काय कॅप्टन बोला, काय शेम कुशल? मस्त कुशल मंगल. गोरे तुला एक गंमत सांगायची राहिली. कुठली? अनन्याची आणि तिच्या बॉसची. काय बोलताय कॅप्टन तुम्ही, कसली गंमत? रंगे हात पकडला ना अनन्याला नुसत्या वासावरून.